हमास दिवस है। हमास इस्रायल आणि हमासमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय हमासने इस्रायलवर हल्ला केल्यामुळे या युद्धाची पहिली ठिणगी पडली त्यानंतर दोन्ही लष्करांमध्ये आता घमासान युद्धाची सुरुवात झाली आहे आज युद्धाचा चौथा दिवस आहे इतर देशांनीही या युद्धात दोन्ही गटांची बाजू घ्यायला सुरुवात केली इराणनं हमासची बाजू घेतली तर अमेरिकेनं इस्रायलला सात अब्ज डॉलरची मदत जाहीर केली याशिवाय ब्रिटन फ्रान्स इटली जर्मनी या देशांनी सुद्धा इस्रायलला पाठिंबा दिलाय आणि मग यात भारताची भूमिका काय असा प्रश्न विचारला गेला तर आता भारताची भूमिका सुद्धा यात आलेली आहे आणि ती म्हणजे भारताकडून पंतप्रधान मोदींनी इस्रायलला पाठिंबा दिलाय तर काँग्रेस कार्यकारिणी समितीत मात्र पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ ठराव मंजूर झालाय त्यामुळे आता इस्रायल विरुद्ध हमास संघर्षात भारताच्या दोन प्रमुख पक्षांच्या परस्पर विरोधी भूमिका असल्याचं दिसून येत आहे त्यातच मोदींनी मात्र इस्रायल विरुद्ध हमास संघर्ष हा थेट दहशतवादी हल्ला असल्याचं सांगत इस्रायलच्या बाजूने भूमिका मांडली आहे त्यामुळे याच विषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा झालं असं हमास विरुद्ध युद्ध सुरू असतानाच इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि त्यांच्याशी संवाद साधला याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पोस्ट करून माहिती दिली नरेंद्र मोदी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी मला फोन करून देशातल्या सध्याच्या स्थितीची माहिती दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो भारतीय लोक या कठीण काळात इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभे भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादात कठोरपणे निषेध करतो ही पोस्ट मोदींनी नेत्यांनाहून सोबतच्या फोन वरील संभाषणानंतर केली पण त्याआधी ज्या दिवशी हमासनं इस्रायलवर हल्ला केला त्या दिवशी म्हणजे सात ऑक्टोबरलाही मोदींनी पहिली पोस्ट केली होती आणि या पोस्टमध्ये इस्रायलवर थेट दहशतवादी हल्ला झाल्याचं म्हटलं होतं तर मोदींनी त्या दिवशी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये काय म्हटलं होतं ते पाहूयात मोदी आपल्या त्या पोस्टमध्ये म्हणतात इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून धक्काच बसला आमच्या प्रार्थना आणि सहवेदना तिथल्या पीडितांच्या आणि मृतांच्या कुटुंबियां संवेत आम्ही या कठीण काळात इस्रायल सोबत आहोत आता खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हमास विरुद्धच्या युद्धात इस्रायलला पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय तर तिकडे काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत मात्र पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्यात आलाय यावेळी इस्रायल विरुद्ध हमास युद्धात मारले गेलेल्या लोकांबद्दल वेदना आहेत मात्र काँग्रेस सरकारमध्ये असो व विरोधात पॅलेस्टाईनच्या समर्थनात असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे त्यामुळे दोन देशांच्या युद्धात भारताची मात्र नाचक्की झालेली दिसते हे नक्की कारण भारतानं भूमिका मांडायला वेळ लावल्याचं काही मुस्लिम राष्ट्रांचं आणि अरब राष्ट्रांचं म्हणणं आहे कारण परराष्ट्र खातं यावर भाष्य करत नाहीये मोदी कितीही इस्रायलच्या बाजूनं आणि थेट दहशतवादी हल्ला म्हणत असले तरी परराष्ट्र मंत्रालयाकडून मात्र याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणावी अशी डिप्लोमसी केलेली नाही अशी काही मुस्लिम राष्ट्रांची तक्रार आहे तरी इस्रायल विरुद्ध हमास युद्धात भारतातील दोन प्रमुख पक्षांची मात्र परस्पर विरोधी भूमिका आहे तर मोदी हे देशाचे पंतप्रधान असल्यानं त्यांची भूमिका म्हणजे भारताची अधिकृत भूमिका मानायची का, का, का असाही सवाल उपस्थित होतो पण त्यालाही काहींचा विरोध असू शकतो तर इस्रायल सोबतच्या सुधारलेल्या संबंधांमुळेच या वादात भारतानं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना उघडपणे इस्रायलची बाजू घेतलेली दिसते आणि थेट दहशतवादी हल्ले असा शब्दही वापरलाय तरी आपल्याला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा ताज्या बातम्यांसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका